क्लास 9 प्रैक्टिस सेट 4.3 मधला क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड पार्ट आहे. आपण आपल्याला इक्वेशन दिले हे आपल्याला सॉल्व करायचे. सुरुवातीला आपण x = 0 येतं का नाही हे पाहूया. तर आपण चेक करू x ची किंमत 0 टाकू की सोल्यूशन 0 भेटतं का. ओके सुरुवातीला चेक करू आपण चेक x = 0 और x ≠ 0. तर बघा आपण प्रत्येक ठिकाणी x च्या ठिकाणी 0 टाकणार आहोत. तर या ठिकाणी टोटल इक्वेशन मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे 0 टाकायचे आपल्याला. तर हे डायरेक्ट करतो मी. या ठिकाणी 0 पुट केलं तर 0 आणि 10 यांचा प्रोडक्ट 0 येणार आहे. 15 आणि 0 हे सुद्धा 0 येणार आहे. राहिलं फक्त 63 वरच्या साईडला आणि खालच्या साईडला हे 0 0 आणि हे फक्त राहतं 12 इक्वल टू या साईडला हे 3 आणि खाली राहतं -5 कारण हे 0 होणार आहे हे पण 0 होणार आहे. तर बघा याला सॉल्व्ह करून बघा 63 आणि 12 ह्या दोन नंबरला कोणत्याही प्रकारे आपल्याला 3/5 आणता येत नाहीये. ओके बघा आणता येते का. 2 ना 3 ना होतं बघा 3 4 चा 12 3 2 चा 6 3 1 चा 3. ओके आता हा 21/4 आला हे इक्वल नाहीये 3/-5 च्या. ओके म्हणजे x = 0 हे आपल्याला घेता येत नाही. तर आपल्याला x ची व्हॅल्यू दुसरी फाइंड करायची आहे. हे दोन इक्वेशन या साईडला घेऊ आपण. हे तर 10x² + 15x + 63 / 5x² - 25x + 12 = 2x + 3 आणि डिवाइडेड बाय x - 5. चला आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आपण क्रॉस मल्टिपल करूया. एक्स मायनस फाईव्ह ला वर घेऊया आणि ही जी टर्म आहे हिला ह्या साईडला वर घेऊया राईट साईडला. तर हे एक्स मायनस फाईव्ह येतं पहिल्यांदा x - 5 आणि वरची टर्म जी आहे ती म्हणजे 10x² + 15x + 63. ओके नंतर ह्या साईडला 2x + 3 ऑलरेडी आहे राईटला. तर इकडचा जो डिनॉमिनेटर आहे त्याला राईटला घेऊया म्हणजे हे 5x² - 25x + 12 हे आले राईटला. ओके तर बघा चेक करू आपण यांचा बरोबर आहे सगळं. हे बघा आता हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे याच्यामधला एक नंबर घ्यायचा आहे आणि सेकंड ब्रॅकेटला पूर्ण मल्टिपल करायचा आहे. तर इथलं एक्स घेतला आपण आणि हा सेकंड ब्रॅकेट 10x² + 15x + 63 नंतर राहिलेला -5 इन ब्रॅकेट 10x² + 15x + 63. ओके हे बघा पहिल्यांदा एक्स न टोटल ब्रॅकेटला ह्या ब्रॅकेटला मल्टिपल केलं. नंतर राहिलेलं -5 होतं त्यानं सुद्धा ह्या ब्रॅकेटला मल्टिपल केलं. आता ह्या साईडला पण तेच करायचं आपल्याला. 2x घेतलं आणि हा ब्रॅकेट 5x² - 25x + 12 नंतर ह्या ब्रॅकेट मधला राहिलेला नंबर +3 इन ब्रॅकेट 5x² - 25x + 12. ओके चला आता काय करायचंय मल्टिपल करून घेऊया. हे एक्स आणि 10x² हा येतं 10x³. ओके पॉवरची ऍडिशन इथला 1 आणि हा 2 झाला 3 प्लस मध्ये 15 एक्स आणि x² + 63x. ओके इथं -5 ने मल्टिपल करायचंय. 5 10 - 50x² - 15 5 = 75x आणि -5 3 15 5 = 31. ओके -5 × 63 - 315 = 2 इथं पण तेच करायचंय. 2 5 × 10 x² - x x³ होतो x³ नंतर -25 × 50x² नंतर हा +12 × 24x. ओके चला आता राहिलं 3 ने मल्टिपल करायचं. 3 5 + 15x² - 25 3 = 75x + 36. ओके चला आता सारखे सारखे जे नंबर आहेत ते डिलीट करू आपण. हे 10x³ आणि हे 10x³ डिलीट करता येतं किंवा ह्या पलीकडे नेलं तर हा मायनसच होणार आहे आणि हा प्लस मायनस करूनच जाणार आहे. नंतर हे 15x² राहिला नाहीये सोबत कोणी आहे 15x² आणि हे 15x² पण आहे. त्याच्यानंतर -50x² आहे हे पण. अजून काय राहिलं 63x हे तर नाहीये. 75x आपण आहे -75x आणि -75x
63x आणि -315 ह्या साइडला राहिले ते म्हणजे आहे इक्वलच्या राईटला 24x आणि +36 ओके x ची टर्म या साइडला घेऊया आणि कॉन्स्टंट नंबर पलीकडे घेऊन जाऊ 24 पलीकडे आणूया 63x -24x इक्वल टू 36 + 315 सबट्रॅक्शन करूया 63 मधून 24 गेले 9 ओके इथं 5 राहिले 5 मधून 2 गेला 3 म्हणजे हे 39x इक्वल टू या साइडला ऍड करूया 5 आणि 351 ओके तर x इक्वल टू 351 डिवाइडेड बाय हा 39 जातो डिव्हिजन मध्ये तर 39 चा डिवाइड करा 31 5 चा नाही नाही 39 8 चा 8 चा येतो नाही 8 चा पण नाही येणार 9 चा येतो 9 9 चा 81 ला 1 या याला 8 9 3 चा 27 आणि 8 35 ओके म्हणजे 39 9 चा येतोय 39 1 चा 39 39 9 चा 351 म्हणजे x ची व्हॅल्यू भेटते तुम्हाला 9 therefore x equal to 9 is the solution of equation ओके अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे.